उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री पदाला एक तर लायक व्यक्ती नाही आहे, त्याला महाराष्ट्राची जनतेची काही माहीत नाही. शिंदेगड बरेचसे धक्के शिवसेनेला देत आहे. आता मला एक काळजी एवढीच आहे की धक्क्यातून शिवसेना उद्धव ठाकरेची किती स्वतःला सांभाळू शकेल हा प्रश्न आहे. पण शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे. खासदार प्रतापराव जाधवांनी सांगितलं, खासदार प्रतापराव जाधवांनी म्हटलंय की 100 खोके मातोश्रीवर जात होते. तर माझ्याकडे काही एव्हिडन्स नाही, मी काय त्याला काय दुजोरा देणार नाही. काय तुम्हाला त्याला दुजोरा दिला परत कोर्ट कचेऱ्या हे नको. आणि म्हणून ते विटनेस असतील, त्यांना माहीत असेल खोके किती प्रमाणात जात होते. आणि म्हणून मातोश्रीला खोके आणि शिवसेने काय नाही, पिशव्या खाली पिशव्या. आणि म्हणूनच हे 40 जण बाहेर पडले. नाही, माननीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर उद्धव ठाकरे केव्हाही कधीही मुख्यमंत्री झालेला नसता किंवा झाला नसता. बाळासाहेब असते तर अर्थात उद्धव ठाकरे असताना मला मुख्यमंत्री केलं ना साहेबांनी 99 नाही त्याला नाही का केलं असतं. त्यामुळे उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री पदाला एक तर लायक व्यक्ती नाही आहे, त्याला महाराष्ट्राची जनतेची काही माहीत नाही. त्याने उलट हिंदुत्वाशी गद्दारी करून निवडून आला हिंदुत्व विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षाच्या बरोबर युती करून मोदींच्या नावावर मतं मागितली, हिंदुत्वावर मतं मागितल्या. निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये फक्त मुख्यमंत्री पदासाठीच त्यांनी हा त्याग केलेला आहे, गद्दारी केलेली आहे. मुख्यमंत्री पदासाठी ही गद्दारी आहे. आणि म्हणून हे जे खोके बिके वाजत आहेत ना ते त्यांचं पाप आहे.